नमस्कार विद्यार्थ्यांनो ही व्हिडिओ मी नुकतीच बनवली आहे तर मला अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज मेल्स येऊ लागले की सेकंड इयरमध्ये जे विषय आहेत त्यांच्यासाठी कोणती पुस्तके युजफुल आहेत तर आत्ता सध्या कोरोना असल्यामुळे अनेक पुस्तकांची दुकाने बंद आहेत तर तुम्हाला ऑनलाईन पुस्तक घेण्यावाचून पर्याय नाही तर त्यामधून कोणत्या पुस्तकांची निवड करावी ते आपण आज पाहणार आहोत Which books are useful for semester four? Means what? It is helpful for second year computer engineering students who are studying in semester four. There are mainly four subjects Java programming, software engineering, data communication, and computer network, and, and microprocessors. And one more practical subject that is GUI. Okay. Tarapanya char Subjects related, Mahiti Pahana तर या व्हिडिओमध्ये मी रेफरन्स बुक सुद्धा तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे विच वन इज बेटर अकॉर्डिंग टू युअर सिलेबस अँड लोकल ऑथरचं जे बुक आहे ते सुद्धा मी इथे तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे तर तुम्ही दोन्हीपैकी एक बुक रेफर करू शकता जर तुम तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला अजून पुढे इंजिनिअरिंग करायचं असेल देन माय सजेशन इज तर तुम्ही रेफरन्स बुक सुद्धा खरेदी करावेत आणि परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने लोकल ऑथरचे बुक सुद्धा हेल्पफुल असतात तर आपण पाहणार आहोत फर्स्ट सब्जेक्ट दॅट इज जावा प्रोग्रॅमिंग तो रेफरन्स बुकचा विचार केला तर द कम्प्लीट रेफरन्स हे जे बुक आहे हर्बर्ट स्किल्ड या ऑथरचं तर हे बुक अतिशय इम्पॉर्टंट आहे मी सुद्धा डिप्लोमामध्ये डिग्रीमध्ये या बुकचा यूज केलेला आहे तर अतिशय सुंदर आणि व्यवस्थित या बुक्स मध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे पूर्ण ज्यावाच म्हणजे तुमचा जावा प्रोग्रामिंग पुढच्या सेमिस्टरला ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग सुद्धा या पुस्तकामधून कव्हर होतो तर तुम्ही जर हे बुक प्रेफर केलं तर तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत उपयोगी असं बुक आहे हे प्रत्येक कम्प्युटर इंजिनिअरिंग आय इंजिनिअरिंग स्टुडंट कडे आवश्यक आहे जर आत्ता सिलेबसप्रमाणे विचार केला तर लोकल ऑथरचं बुक मी सजेस्ट करेल असलेल्या पब्लिकेशन पब्लिकेशनमधून तर टेक नॉलेज या पब्लिकेशनचं बुक आहे जावा प्रोग्रॅमिंग सरिता एस गायकवाड यांनी ते लिहिलेलं आहे तर कंप्लीट रेफरन्स बुकची किंमत आहे आठशे बहात्तर रुपये आणि लोकल ऑथर या टेक नॉलेज पुस्तकाची किंमत आहे दोनशे पाच रुपये त्यानंतर आपण पुढे पुढचा सब्जेक्ट पाहूया सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तर या सब्जेक्टसाठी कम्प्लीट रेफरन्स मी तुम्हाला सांगेल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ए प्रॅक्टिशनर अप्रोच ओके तर ऑथरचं नाव आहे रॉजर एस प्रेसमन तर पाचशे पन्नास रुपयांना हे बुक अवेलेबल आहे मार्केटमध्ये हिल पब्लिकेशनचं तर यामध्ये पूर्ण कन्सेप्ट आणि हे तुम्हाला इंजिनिअरिंगला सुद्धा उपयोगी पडेल असं बुक आहे त्यानंतर तुमच्या सिलेबसचा विचार केला तर लोकल ऑथरचं बुक मी सजेस्ट करेल अवेलेबल पब्लिकेशन मधून तर निराली पब्लिकेशनचं जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं बुक आहे तर त्याचे तीन ऑथर आहेत त्या तीन ने हे बुक लिहिलेलं आहे तर निराली पब्लिकेशनचं हे बुक आहे दोनशे रुपयांना तर असलेल्या अवेलेबल पब्लिकेशन मधून निराली पब्लिकेशन मी तुम्हाला सजेस्ट करेल त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क तर हे अतिशय सुंदर बुक आहे डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्कचं बॅरोज ए फॉरेझनचं ओके तर हे सुद्धा टाटा हिल पब्लिकेशनचं आहे आठशे तीस रुपयांना हे रेफरन्स बुक अवेलेबल आहे याचा तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी सुद्धा खूप छान पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि ज्यांना पुढे नेटवर्किंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांनी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे कारण यात खूप सुंदर पद्धतीने सर्व कन्सेप्ट अगदी सोप्या इंग्रजी भाषेत एक्सप्लेन केलेले आहेत तर माझं सजेशन असं राहील की तुम्ही हे सुद्धा बुक घ्यावं त्यानंतर लोकल ऑथरचा विचार केला तर असलेल्या पब्लिकेशनमधून टेक्निकल पब्लिकेशनचं बुक मी तुम्हाला सजेस्ट करेल डेटा कम्युनिकेशन अँड कंप्युटर नेटवर्कसाठी ओके तर टेक्निकल पब्लिकेशनचं हे बुक आहे एकशे वीस रुपयांना त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे मायक्रो प्रोसेसर्स तर कम्प्लीट रेफरन्सच्या दृष्टीने मी तुम्हाला सजेस्ट करेल मायक्रो प्रोसेसर एट झिरो एट सिक्स पी एच आय पब्लिकेशन सुनील माथुर या ऑथरने लिहिलेलं हे पुस्तक आहे चारशे पंचावन्न रुपयांना तर ज्यांना घ्यायचंच आहे कंप्लीट रेफरन्स ते घेऊ शकतात बट माझं सजेशन असं राहील की या सब्जेक्टला कम्प्लीट रेफरन्सची काही गरज नाहीये तुमच्या पुढच्या दृष्टी इंजिनिअरिंगच्या दृष्टीने तर तुम्ही लोकल ऑथरचं बुक यामधून मी सजेस्ट करेल की व्हिजन पब्लिकेशनचं जे बुक आहे मायक्रो प्रोसेसर अँड प्रोग्रामिंग तर अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल दिलेले आहेत तर एकशे सतरा रुपयांना हे पुस्तक अवेलेबल आहे त्यानंतर जो प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे जीओ आय एप्लिकेशन डेव्हलपमेंट युझिंग व्ही डॉट नेट याला मी लोकल ऑथरचं बुक सजेस्ट करेल टेक न्यू पब्लिकेशनचं एकशे पंचाहत्तर रुपयांना तर लोकल ऑथरचे जे पुस्तक मी सजेस्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलेली आहेत प्रत्येक विषयाची तर मी प्रत्येक पुस्तक पाहून तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे जसं की जावा प्रोग्रॅमिंगसाठी टेक्नॉलॉज त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी निराली त्यानंतर डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क साठी टेक्निकल आणि मायक्रो प्रोसेसरसाठी व्हिजन पब्लिकेशन तर हे माझ्या सजेशनप्रमाणे मी तुम्हाला बुक्सची काही सजेशन्स दिलेली आहेत त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या मेन एक्झाममध्ये मध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा या बुक्सचा यूज होऊ शकतो तर माझं सजेशन असं राहील की तुम्हाला जर कंप्लीट रेफरन्स घ्यायचेच असतील तर माझं सजेशन आहे की जावाचं हे कम्प्लीट रेफरन्स नक्की घ्या जर तुमच्याकडे सध्या पैसे अवेलेबल असतील कारण हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे आणि त्यानंतर मी सजेस्ट करेल दुसरा विषय जो आहे डेटा कम्युनिकेशन तर हे फोरोझोनचं बुकसुद्धा तुमच्याकडे पैसे अवेलेबल असतील तर तुम्ही हे बुकसुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता लोकल ऑथरचे बुक तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील त्यातूनही मी सगळ्या पब्लिकेशनमधून जे बेस्ट पब्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये सिलेबस अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे सांगित आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल की कोणत्या पब्लिकेशनची निवड करावी बुक्स खरेदी करताना थँक्यू